शुभ संध्या। खरोखरच आज आपल्या मातृभाषा मध्ये आपण वेबिनार करतोय ह्याचा आनंद वेगळाच आहे, आणि हे करण्याचा पाठिंबा मेन कारण की आपले पेशंट्स बहुतांश मराठी बोलणारे असतात। इंटीरियर महाराष्ट्रामध्ये म्हणा, रिमोट एरियाज मध्ये म्हणा, आणि कमालीची गोष्ट अशी आहे, मास्तर शिकवताना मराठीमध्ये शिकवेल, पुस्तक इंग्लिश मध्ये, परीक्षा इंग्लिश मध्ये द्यायचं, आणि बाहेर पडल्याबरोबर पेशंट काय बोलतोय आणि आपण काय समजावं आणि पुस्तकात काय वाचावं ह्याची पूर्णता बोम। त्यामुळे ते एक वेबसाईट आहे www.purnagondhal.com। कि आपण पेशंटला वेदना कुठल्या प्रकारे आहे हे विचारतो, अर्थात कोल्हापूर साईडला म्हणणार लई यानं येत्यात डॉक्टर, लई यानं येत्यात। आपण म्हणणार बोंबला आता हे यानं कुठं शोधायचं पुस्तकात, लई जोरात कळ येते बघा, संडासाला बसलो की एवढं जोरात कळ येते की काय सांगू, थोडं कळच वर्णन करा। अहो कळ कळ येते, तुम्हाला कळ समजत नाही, कारण आपल्याला ते पुस्तकात शब्द शोधायचा आहे म्हणून आपण त्यांना वारंवार विचारतो कळ समजवा, कळ समजवा, कुठल्या प्रकारे कळ आहे, आणि त्यांना त्याच्यातलं काय माहिती नाही, आणि आपल्यालाही कळत नाही की आपण आता हे कुठं बघावं, ह्याच्यासाठी आपण काय रुब्रिक घ्यावं, आणि फजिती कित्येक वेळा अशा गोष्टीचं होतंय की शब्द आपल्याला कळत नाही ते जे बोलतात, किंवा कळत असेल पण पुस्तकात कुठं शोधावं ह्याचा गोंधळच गोंधळ आहे। हे एक प्रकारचा प्रॉब्लेम। दुसरं म्हणजे काही लोक बोलत नाहीत, काही लोक अति जास्त बोलतात, काही लोक नको ते बोलतात आणि जे बोलायचं ते बोलत नाहीत, काही लोक आपल्यालाच प्रश्न विचारून जातात। आपण असलं पेशंट बघितलंय का? तुमच्या प्रॅक्टिसच्या कारकिर्दीमध्ये असलं डायग्नोसिस कधी ऐकलं होतं का? किंवा हे बरं किती दिवसात होईल, किंवा ह्याच्यासाठी कुठलाही प्रकारचं औषध आहे का? हो माझं प्रॉब्लेम आहे ब्लड प्रेशरचं, आणि तुम्ही स्वप्न काय विचारताय, स्वप्नाशी आणि ब्लड प्रेशरशी काय घेणं देणं? मला आहे डायबिटीस, मी आहे 55 वयाचा, आणि तुम्ही मला बालपणाचं बद्दल विचारताय। पेशंटच्या मनात असं वाटत असेल की डॉक्टरचं काय डोकं बिकं फिरलंय की काय, बालपणाचं विचारून काय करणार आहे आणि त्याचं आणि डायबिटीसशी काय घेणं देणं आहे? असे अनेक प्रश्न आमच्या समोर उभे राहतात, आणि पेशंटची जेव्हा आपण माहिती घेत असताना बरंच अडचणामध्ये मध्ये येतात, कुठल्या वेळेला कुठला प्रश्न विचारावा, पेशंटची कुठली स्तर आहे, लेवल ज्याला म्हणतो आपण,
त्याप्रमाणे आपण काय विचारावं, कसं विचारावं, कुठल्या पद्धतीने विचारावं, अशा प्रकारचे अनेकदा आपल्या समोर प्रश्न येतात. आणि बरच वेळा आम्ही काय काय वेळेला चुकून इंग्रजीमध्ये पण प्रश्न विचारतो. तुमचं एक्सपिरियन्स काय आहे हो? बोंबाबोंब ते पेशंटला एक्सपिरियन्स हे कळतच नाही काय आहे, पण आम्हाला शिकवलं गेलंय एक्सपिरियन्स विचारा, एक्सपिरियन्स विचारा. त्या क्षणाला तुमच्या शरीरामध्ये काय सेन्सेशन होतंय, जसं काय काय लोक तुटकं मराठी किंवा तुटकं कुठले भाषा बोलतात ना, ये कितने को घेऊ करताय. आता समजायला 5 मिनिटं लागेल कितने को घेऊ करताय. घेऊ मध्ये इंग्लिश मध्ये आलं, कितने को देता ये नाही, कितने को घेऊ करताय. तर अशा वेळेला बरंच वेळेला काय काय शब्दांचा आपल्याला माहितच नसतो कुठला शब्द ह्याला वापरावं. त्यामुळे आम्ही पण शिकलेलं असतं बरोबर आहे, पुस्तकी ज्ञान सगळं असतो बरोबर आहे, सेमिनार वेबिनार लेक्चर्स हे कोर्स ते कोर्स सगळं करतो, पण त्यामागे आपल्याला त्या शब्दांचं मराठीमध्ये कसं विचारावं, कुठला योग्य ते शब्द वापरावं, ह्याच जर करता आपल्याला माहिती नसेल तर आपण खूप मध्ये खूप प्रॉब्लेम मध्ये फसू. कारण त्यामध्ये अशा गोष्टी येतात की आपल्याला हे कळत नाही की आपण त्या क्षणाला काय करावं. हे एक झालं. बरच वेळा पेशंट काही प्रश्न विचारलं तर आम्ही लांब लचक होमिओपॅथीबद्दल एक लेक्चरच देऊन मोकळा होतो. नाही ते काय माहितीये का, स्वप्नाशी निगडीत आहे तुमचा आजार आणि हे आणि ते आणि असं आहे ना तसं आहे ना, एक मिनी लेक्चर तयार होतो तिकडे. आणि त्यामध्ये काय होतो की ते जे लहर असती पेशंटची मनाची आत्माची, ते लहर कुठं ना कुठं तरी निघून जाते. त्यामुळे जेव्हा पेशंट विचारतो अशा वेळेला काय करावं, अशा बरेचसे प्रश्न आहेत जे आज आम्ही इथे या वेबिनारसाठी जमलो. केवळ ह्या उद्देशाने की संभाषण कसे करावे, आणि दुसऱ्या माणसाचं अडचणी समजून घेणे कसे, त्याचा आजार हे आजार एकच नव्हे पण आयुष्यामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीचं तो तडजोड करत असतो. आणि जेव्हा तो अति जास्त तडजोड करतो त्यावेळेला तो आजार घेऊन येतो. जेवढं तो तडजोड करेल तेवढी खोलवर त्याची आजार. तर आपल्याला हे बघायचं की त्या व्यक्तीचं मुळात कुठं त्याचं जीवन फसलंय, कुठलं त्याची अपेक्षा फसलंय, कुठं त्याची आकांक्षा अडकलेला आहे, काय हवंय त्या व्यक्तीला, जे त्याला किंवा तिला ते भेटलं तर ती व्यक्ती समाधानी होईल. अर्थात होत नाही, कारण अपेक्षा एवढे असतात
एक संपलं की दुसरं, दुसरं संपलं की तिसरं, तिसरं संपलं ते संपतच नाही. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक व्यक्तीची जीवनामध्ये कुठल्या गोष्टीचं अपेक्षामध्ये तो अडकलेला आहे. कुठली अशी गोष्ट आहे की ज्याला ते भेटलं नाही म्हणून तो तडजोड करतोय आणि वारंवार त्याच्याबद्दल विचार करून त्याला त्या आजार पण आले. हे बघणं अतिशय महत्वाचं आहे. आणि प्रत्येक व्यक्ती आयुष्यातील काही ना काही कठीण परिस्थितीतून जातो. त्या कठीण परिस्थितीत तो कुठल्या रीतीने त्या परिस्थितीला बघतो, कुठल्या रीतीने ती परिस्थिती तो जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. पहिला तर कुठल्या रीतीने बघतो, कुठल्या रीतीने जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. तिसरं म्हणजे त्याला काय वाटतंय त्या परिस्थितीमुळे, स्वतःच्या मनामध्ये हृदयामध्ये काय वाटत, तो कुठल्या रीतीने त्या परिस्थिती समोर तो प्रतिक्रिया करतो. त्याच्या मनावर आणि त्याच्या शरीरावर काय परिणाम होतो. आणि शेवटी तो या सर्व प्रकाराचा सामना कसा करतो. हे संपूर्ण एकत्रित जेव्हा आपण बघतो ते त्या व्यक्तीचं तणावपूर्ण अवस्था आहे, ज्याला आपण टेन्शन म्हणतो. कुठल्या रीतीने बघतो, त्याला काय वाटतंय, कुठल्या रीतीने तो जाणतो, तो काय प्रतिक्रिया देतो, त्याच्या मनावर आणि शरीरावर काय परिणाम होतो, आणि शेवटी तो या सर्व प्रकाराचा सामना कसा करतो, हे संपूर्ण त्याची तणावपूर्ण अवस्था आहे. आणि हे समजून घेण्यासाठी आपल्याला एक पद्धतशीर नकाशा असणे आवश्यक आहे. कारण हे सगळे तुकडे तुकडेने आहेत आणि त्याला माहिती नाही, आपल्या पेशंटला ह्या सगळ्या गोष्टीची माहिती नाही. पेशंट तर नुसतं टेन्शन आहे, मला काय सांगू डॉक्टर, लय टेन्शन आहे. अरे टेन्शन काय, ते का पाखरू आहे, पकडलं आणि पिंजऱ्यात टाकलं की झालं बाबा काम. तर टेन्शन म्हणजे काय, टेन्शन म्हणजे हे संघटित सगळ्या, हे सगळं आत्ता जे सांगितलं ते सगळे एकूण एकंदरीत जेव्हा आपण धरतो त्याला त्या व्यक्तीचं टेन्शन, त्या व्यक्तीचं तणाव. आणि त्यासाठी एक पद्धतशीर नकाशा असणे आवश्यक आहे. आणि त्याचं कारण का, त्याचं कारण ह्या आधी देखील आम्ही प्रत्येक पेशंटचं हिस्ट्री घेतच होतो. मग आता हा शेखर नवीन काय सांगायला आलाय, नवीन काय नाही, फक्त केवळ पद्धतशीर कसं मांडणे, जेणेकरून आपल्याला आणि त्या रुग्णाला सोयीस्कराने तो परिपूर्ण माहिती देईल आणि व्यवस्थित देईल. आधी काय व्हायचं हे नकाशा आपल्याला माहित नव्हतं, त्यामुळे खूप धक्काबुक्की व्हायची. त्याची आवडनिवड जीवनाची, त्याची जीवनाची तणाव, त्याचे आचार विचार
ह्याच्या बरोबर आपल्याला जायला पाहिजे. आणि आपण काय करतो, मला काय माहितीये त्याबद्दल आपण विचारतो, आणि मला काय माहिती आहे हे त्याला माहिती नाही. तर सुरुवात पासून ते संपर्क असा आहे, तो एका रोडवर आम्ही दुसऱ्या रोडवर, आणि अर्धा पाऊण तासानंतर कळेल की अरे पेशंट दिसतच नाही मला, कुठं आहे तो, कुठं हरवला, कुठं हरवला. वाटत चुकली साहेब, तुम्ही काय विचारता आणि ते काय सांगतात आणि ते कुठे गेले आणि तुम्ही कुठं गेला, भरकटल्यासारखं गेला सगळीकडे. आणि मग आपण गोंधळून जातो. पण एकालाही असं वाटत नाही की बरं नाही, तर बाबा का बरं नाही, कुठं चुकलंय, काय चुकलंय, किंवा बाबा मला हे समजलं नाही, बघूया कुठं काय आहे का, वाचून बघूया केस. तर योग्य असं समजणे काय आहे, योग्य वेळेला योग्य प्रश्न विचारणं अति अति आवश्यक आहे. काही वेळा पेशंट अर्धवट बोलतो, होतंय की नाही तुमच्या बरोबर, ते काय झालं माहितीये का डॉक्टर, एका 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 वेळी हा माझा हात दुखतोय हो, ते सांगायचं विसरून गेलो. एका वेळी ते वाक्य पूर्ण करा, खूप महत्वाचं आहे, कारण त्या वाक्यामध्ये खूप काय दडलेलं आहे. बरच वेळा तुम्हाला भेटेल असं की पेशंट म्हणेल, अर्धवट सेंटेन्स सांगेल आणि दुसरंच काहीतरी त्याला लक्षात येईल. लक्षात ठेवा, दुसरं सांगेपर्यंत थांबा, आणि मग एका वेळी तुम्ही सांगितलं होतं ते वाक्य पूर्ण करा बरं. आणि त्या वेळेला बघा बरंचदा काय होतो, पेशंट म्हणजे नाही ते सहज तोंडातनं निघालं, नाही नाही तसं काय महत्वाचं नव्हतं, तिथं आपल्याला तटस्थ राहायचं आहे. चालेल असंच वाटलं चालेल, पण काय ते वाक्य तर पूर्ण करा. बरंच वेळा आपण मित्रमैत्रिणी बरोबर बोलता बोलता कधी कधी आपले मित्रमैत्रिणी अर्धा सेंटेन्स बोलून मोकळा करतात. आपण म्हणतो ना चलेगा चलेगा, बोलतो तो पुरा, काय प्रॉब्लेम नाही, सांगून टाक ना पूर्ण, म्हणतो की नाही आपण असं. आणि त्यामध्ये खूप काय दडलेलं असतंय, खूप काय माहिती त्याच्यामध्ये असतंय. त्यामुळे जेव्हा जेव्हा पेशंट अर्धवट सेंटेन्स अर्धवट वाक्य सांगून थांबतो आणि दुसऱ्या विषयाकडे वळतो, ते विषय संपवा जे तिथं वळलेला आहे आणि परत ह्या वाक्याकडे या, खूप खूप महत्वाचं आहे. तर प्रत्येक व्यक्ती दैनंदिन जीवनामध्ये आपापल्या कार्यात व्यस्त असतात, प्रत्येक व्यक्ती आपापल्या कार्यात व्यस्त असतात, पण कळत न कळत तो एक अनुभव पण करत असतो. हे अनुभव प्रत्येक व्यक्तीला वेगळ्या वेगळ्या पातळीवर अनुभव करत असतात. काही लोक भाविक पातळीवर अनुभव करतात, काही लोक भ्रम पातळीवर अनुभव करतात, काही लोक यथातथ्य पातळीवर अनुभव करतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या पाठीमागे एक अनुभव असतो कुठल्याही घटनेमध्ये, त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये जे काय घडत असते प्रत्येकामध्ये तो कळत न कळत अनुभव करत असतो. ते त्याला कळत नाही किंवा त्याला समजत नाही किंवा त्याला माहिती नाही. आणि ज्या वेळेला ती एक अशी अनुभव असते जे ते वैयक्तिक त्या व्यक्तीसाठी आहे,
जेव्हा ते वारंवार त्या अनुभवामध्ये ठेचा लागला जातो तेव्हा तो आजारी पडतो. ज्याला आपण कोर अनुभव म्हणतो, कोर सेन्सेशन, त्या व्यक्तीला वारंवार त्या गोष्टीच अनुभव होत असत आणि तो सांगताना हे सांगेल दुःखी आहे, मला त्याचा खूप त्रास होतो, खूप वाईट वाटत, काय सांगू तुम्हाला, बरेचदा मला त्याची आठवण येते. हे भावनात्मक आहे पण कसं विचारावं अशा वेळेला, काय विचारावं अशा वेळेला, ही कला आपण ह्या चार